मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव। मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक येथे विवाह सोहळ्यात वधूवराने राबविला अनोखा उपक्रम। आयुष्याच्या सप्तपदीला अवयवदानाच्या संकल्पनाने नवदापत्याची अभिनव सुरुवात सामाजिक स्तरावर विशेष कौतुक। सायने बुद्रुक येथे आज रोजी थाटामाटात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात मालेगाव तालुक्यातील निमगुले येथील श्री विठ्ठल देवचंद कदम यांचे सुपुत्र वर ची सचिन व सायने बुद्रुक येथील श्री नंदू कारभारी शेवाळे यांची सुकन्या ची सौका धनश्री या उच्च शिक्षित नवदापत्याने मृत्युंजय आर्गन फाउंडेशन यांच्या मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय घेतला असून समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे। याबद्दल मृत्युंजय आर्गन फाउंडेशनचे डॉक्टर संजय रकिबे यांनी अवयवदानाविषयीची माहिती देण्याबरोबरच सामाजिक आरोग्यावरही विशेष भर दिला। मी सचिन कदम धनश्री शवाय माझा इन्फॉर्म झाला आहे मास्टर ऑफ फार्मसी। अवयवदानाची देशात फार गरज आहे कारण की दरवर्षी जर आपण सर्वांनी मिळून जर अवयवदान केलं तर लाखो लोकांना आपण वाचवू शकतो, लाखो लोकांचे जीवनदान आपण त्यांना जीवनदान देऊ शकतो। तर त्यासाठी आम्ही हा संकल्प केला की आपण लग्नाच्या निमित्ताने एक सार्वजनिक संदेश देऊ शकतो। त्यासाठी आम्ही दोघांनी आज देहदान केले आणि आम्ही आवाहन करतो की प्रत्येकाने आमच्या या सत्कार्याला हातभार लावून जगात किंवा भारतात जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्या प्रत्येकाने मृत्यूनंतर अवयवदान आणि देहदान नक्की करावे। थँक्यू। मी डॉक्टर संजय रकिबे पुणे झोनल ट्रान्सफर कॉर्डिनेशन कमिटीचा उत्तर महाराष्ट्राचा समुपदेशक म्हणून मी काम करतो। खरं तर अशा मंगल प्रसंगी आपण सप्तपदी घेत असतो पण धनश्री आणि सचिन हे दोघांनी मात्र अष्टपदी घेण्याचं ठरवलेलं आहे असं मला म्हणावंसं वाटतं कारण मृत्यूनंतर अवयवदानाचा संकल्प आज दोघं एकमेकाच्या साक्षीने आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने ते आज या ठिकाणी घेणार आहेत। खरे तर मृत्यूनंतर आपण आजही आपल्या समाजामध्ये एक प्रथा आहे आपल्या आपण आपलं शरीर एकतर जाळून टाकतो किंवा जमिनीमध्ये पुरून टाकतो। त्या जाळलेल्या शरीराची आपण राख करतो किंवा पुरलेल्या शरीराची आपण माती करतो त्याऐवजी ह्या नवदाम्पत्याने ह्या शरीरातील जे चांगले अवयव असतील ते चांगले अवयव दुसऱ्या कोणा गरजूला देण्याचे ठरवले आहे। मृत्यूनंतर आपण आपले दोन डोळे आपण आपली त्वचा आपण आपले यकृत हृदय फुफ्फुस स्वादुपिंड लहान आतडी दोन्ही हात यांचं दान आपण करू शकतो। लक्षात ठेवा एक मनुष्य जर मृत्यू पावला मेंदू मृत्यूनंतर तो आपल्या कमीत कमी 8 अवयवांचं दान करून नवीन जीवनदान देऊ शकतो। खरं तर मृत्यूनंतर अवयवदान ही कल्पना आपल्या देशामध्ये नवीन आहे। लोकांना मंगल प्रसंगी फक्त छान ऐकायची सवय असताना सुद्धा सचिन आणि धनश्री यांनी या ठिकाणी मृत्यूनंतर अवयवदान ही संकल्पना लोकांसमोर आणण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं। फक्त दोन गोष्टी नमूद करतो, एक म्हणजे मृत्यूनंतर अवयवदान मी अवयव द्या असं म्हणत आहे मृत्यूनंतर जे कोणाच्या तरी कामाला येतील, आणि मृत्यूनंतर देहदान हा वेगळा शब्द आहे। मृत्यूनंतर आपला पूर्ण शरीर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर लोकांना शिकण्यासाठी देऊन टाकणे म्हणजे देहदान करणे, पण आपल्या शरीरातील चांगल्या प्रतीचे अवयव एखाद्या गरजू रुग्णाला देणं याला अवयवदान म्हणतात। ही गोष्ट फक्त समजून घ्या। आजच्या नंतर जेव्हा कधी कुठे एखादे डॉक्टर तुम्हाला विचारतील की देहदान करता का अवयवदान करता का, त्यावेळेला सचिन आणि धनश्री या दोघांचं लग्न आठवा आणि सगळ्यांनी त्याला होकार द्या अशी आपण विनंती करतो। आपले अवयव स्वर्गात नेऊ नका, त्याची गरज पृथ्वीवर आहे। तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला या अवयवांची गरज आहे, अवयवांचं दान करा। या सप्तपदी बरोबरच आत्ता या ठिकाणी सचिन आणि धनश्री त्यांचा अवयवदानाचा फॉर्म माझ्याकडे भरून देणार आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो तुमच्यापैकी ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी मंडपाच्या गेटवर आम्ही एक स्टॉल लावला आहे त्या ठिकाणी येऊन माहिती घ्या आणि आपणही अवयवदानाचा संकल्प करा। या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल सचिन आणि धनश्री परिवाराचे मी खूप आभार मानतो। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।